नमस्कार, माझं नाव संतोष करंजे, सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट ॲग्रोनॉमी, विषय विशेषज्ञ कृषिविद्या, कृषिविज्ञान केंद्र बारामती. आज शेतकरी बांधवांना आपण एरंडी पीक लागवड याविषयी माहिती घेणार आहे. कारण खरीप हंगामामध्ये बहुतांशी सोयाबीन किंवा बाजरीचे जे पीक होतं आपले, ती उगवणीमुळे बियाण्याच्या दोषामुळे किंवा आपण पेरणीनंतर वापसा योग्य न साधल्यामुळं बहुतांशी शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं नाही आणि त्या ठिकाणी आपल्या जमिनी नापीक किंवा पडीक राहिलेल्या आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये खरीपात आपण सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासारखी जून महिन्यामध्ये जी पेरलेली पिकं आहेत ती जर आपली गेली असतील तर आपल्याला आता आपत्कालीन पीक व्यवस्थापन करण्याची गरज आहे की ज्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचे पैसे पण मिळतील आणि उत्पादन आपलं अधिक जास्त मिळेल. तर यासाठी शेतकरी बांधवांना आपण एरंडी पीक हे साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये लागवडीसाठी वापर करू शकतो आणि एरंडी पीक हे आपल्याला एक वरदान ठरणार आहे. आम्ही बारामती तालुक्यामध्ये गेले 2 वर्षापासून याच्यावर बरेच प्रयोग केले आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा अधिक झालेला आहे. त्यामुळं आपण माझी सर्वांना विनंती असेल की महाराष्ट्रातील बहुतांशी भागामध्ये आपण एरंडी पीक हे घेतलं पाहिजे. कारण एरंडी पीक भारतामध्ये मुख्यत्वे करून आंध्र प्रदेश, गुजरात किंवा राजस्थान या मुख्य राज्यांमध्येच घेतलं जातं, काही ठिकाणी ओरिसामध्ये पण घेतलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये याच्या उत्पादनासाठी विशेष वाव आहे. आपल्या जर भारताची उत्पादकता बघितली तर साधारणपणे 1653 किलो प्रति हेक्टर इतके आहे. आपल्या भारताचं जर क्षेत्र बघितलं तर 1.2 मिलियन हेक्टर इतकं पूर्णपणे एरंडी खालचं पिकाचं भारताचं क्षेत्र आहे. आणि उत्पादकता जर बघितले आपली टोटल भारताचं प्रोडक्शन बघितलं तर 2.2 मिलियन टन इतकं भारतामध्ये एरंडीचं उत्पादन होतं आणि हे एरंडी पासून तेल निर्मिती करून बऱ्याचशा देशांमध्ये याची निर्यात होते आणि निर्यातीमधून आपल्याला जास्त पैसा मिळतोय. म्हणून आपण या पिकाकडं एक नगदी पीक म्हणून बघितलं पाहिजे. आपल्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये हे पीक चांगले येतं आणि कमी पाण्यावर पण हे पीक येतं. जिरायत भागामध्ये पण आपल्याला याचं उत्पादन घेता येईल. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी उत्पादन कमी येईल, परंतु इतर पिकं जसं बाजरीचं पीक आहे किंवा तुरीचं पीक आहे हे जरी गेलं पावसाच्या खंडामुळं तर त्याच्या जागेवर एरंडीचं पीक हे तग धरून राहतं. कारण याला जास्त पाणी लागत नाही, येणाऱ्या ओलीवरच हे पीक चांगल्या प्रकारचं उत्पादन देतो. साधारणपणे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आणि कमीत कमी आर्द्रता असा जो भाग आहे त्या ठिकाणी एरंडीचं पीक चांगलं घेता येतं. आणि ह्या एरंडीच्या पिकाला आपल्याला जमिनी ह्या मध्यम स्वरूपाच्या लागतात. अगदी भारी जमिनी किंवा मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये हे पीक अतिशय उत्तम येतो. आता ज्या ठिकाणी निचरा आहे त्या ठिकाणी शक्यतो आपण याची लागवड करावी. 54 जमिनी किंवा 35 जमिनीमध्ये याची लागवड शक्यतो आपण करू नका. आणि भारी जमिनीमध्ये लागवड करताना आपण सरीवरंबा पद्धतीने लागवड करा की जेणेकरून पुढच्या सीझनमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर जास्त पाऊस झाला आणि पाणी साठून राहिलं जमिनीमध्ये तर याच्यामध्ये मर रोग येतो. त्यामुळे सरीला टोकन पद्धतीने जर आपण एरंडी लागवड केली तर आपल्याला पुढचा धोका हा राहणार नाही, जास्त पाणी साचून राहणार नाही आणि त्याच्यामध्ये मरो येणार नाही. लागवडीपूर्वी जमीन आपण चांगली नांगरट करून कुळवाच्या पाळ्या उभ्या आडव्या मारून जमीन भुसभुशीत करून मगच सरे पाडल्या पाहिजेत की जेणेकरून त्याच्यामध्ये उत्पादन चांगलं मिळेल. आता हंगामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर याला खरीप हंगामामध्ये आपण लागवड करताना थोडं लेट खरीप म्हणजे उशिरात उशीर लागवड केली पाहिजे. जुलैचा शेवटचा आठवडा किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा किंवा अगदी सप्टेंबर एंड पर्यंत याची आपण लागवड करू शकतो. आणि बागायत असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण आपण त्याची लागवड करू शकतो. खरीपात लागवड करताना आपण तुरीमध्ये आंतरपीक किंवा सोयाबीनमध्ये आंतरपीक, उडदामध्ये, भुईमुगामध्ये आपण आंतरपिकाला हे पीक घेऊ शकतो. आणि रब्बी हंगामामध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण हरभऱ्यामध्ये पण याला आंतरपिकाला घेऊ शकतो. कारण याला अंतर पण खूप लागतं. त्यामुळं अशा प्रकारचं हे पीक घेताना आपण जास्त अंतरावर मध्ये आंतरपिकं घेऊन पण घेऊ शकतो.
कारण हे पीक कमीत कमी 5 महिन्याचं आहे, जे लागवडीपासून 5 महिन्यापर्यंत हे पीक चालतो. पहिला तोडा जो आहे तो 4 महिन्यापासून ते जवळपास 5.5 महिन्यापर्यंत आपल्याला तोडा होतो. त्यामुळं याचा अंतर पण जास्त आहे आणि त्याचा कालावधी पण जास्त आहे. त्यामुळं आपल्याला हे पीक कुठल्या दुसऱ्या पिकामध्ये आंतरपिकाला पण घेता येईल. आता याच्यामध्ये वाणाचं जर बघायचं तर ह्याच्यामध्ये सरळ वाण आणि संकरित वाण हे उपलब्ध आहेत. तर आमच्याकडे जया म्हणून एक वाण जो आहे तो गुजरातचा सिलेक्शन मधला जो शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेला वाण जो आहे तो जया आम्ही गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी लावलेला आहे. आणि आपले तेलबिया संशोधन केंद्र हैदराबादचं जे आहे, आपलं भारतामधलं जे संशोधन केंद्र तेलबियाचं संशोधन केंद्र जे आहे, त्यांनी विकसित केलेले काही वाण आपल्याकडे आहेत. ज्याच्यामध्ये DCH 519 हा एक वाण चांगल्या प्रकारचं उत्पादन देतो. त्याचबरोबर गुजरातमधले काही वाण आहेत जे GCH 7 हा याचं पण गुजरातमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. आणि GCH 7 हा वाण आपण गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये पण त्याचा प्रसार करू शकतो, त्याचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत आहे. त्याचबरोबर गुजरातमधल्या काही GC 3 हा एक वाण जो आहे तो सरळ वाण जो आहे त्याचं आपण या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतो. त्याचं बियाणं आपण पुन्हा पुन्हा धरून उत्पादन घेऊ शकतो आणि त्याची उत्पादकता पण आपल्याला चांगली मिळते. काही ठिकाणी आपण इरी सिल्क पण याच्यापासून घेऊ शकतो. म्हणजे जो तुम्हाला मी सांगितलं DCH 519 हा जो तेलबिया संशोधन केंद्र जे आहे हैदराबादचं, त्यांनी विकसित केलेला वाण DCH 519 याच्यापासून आपण त्याच्या पाल्यापासून इरी सिल्क पण घेऊ शकतो. त्याच्यावर रेशीम कोश निर्मिती करू शकतो. हा एक ऍडिशनल व्यवसाय त्याच्या पासून पण आपल्याला मिळू शकतो. आता लागवडीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 1 री 2 ते 2.5 किलो बियाणं आपल्याला पुरेसं आहे. आणि लागवड अंतर जर आपल्या बागायती जमिनी जर असेल तर कमीत कमी 4 फूट बाय 3 फुटावर लागवड करायला पाहिजे. काही ठिकाणी आम्ही 5 फूट बाय 2.5 फुटावर लागवड केली आहे किंवा 5 फूट बाय 2 फुटावर लागवड केली आहे, तरी उत्पादन त्याचं चांगलं मिळतंय. त्यामुळे लागवड अंतर आपल्याला जास्तीत जास्त ठेवायचं आहे. स्पेसिंग आपण कमी करायचं नाही, कमीत कमी 4 फूट बाय 3 फूट तरी असलं पाहिजे. आणि मध्ये आंतरपीक येणार असेल तर आपण 5 फूट बाय 2 फूट किंवा 5 फूट बाय 2.5 फूट एवढ्या अंतरावर त्याची लागवड करू शकतो. त्याचबरोबर लागवड करताना बियाण्याला आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे. बीज प्रक्रियामध्ये जैविक जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया आणि रासायनिक बुरशीनाशकांची प्रक्रिया. आता जैविक जीवाणू संवर्धनमध्ये ॲझोटोबॅक्टर नत्र स्थिरकरणारा जीवाणू, स्फुरद विरघळणारा जीवाणू, पालाश उपलब्ध करणारा जीवाणू हे 1 किलो बियाण्याला 25 ते 50 ग्रॅम या प्रमाणामध्ये सावलीमध्ये गुळाच्या द्रावणामध्ये आपण घट्ट द्रावण तयार करून बियाण्याला चोळायचं आहे. आणि 10 ते 15 मिनिटं बियाणं सुकल्यानंतर आपण त्याला रासायनिक बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची पण प्रक्रिया करू शकतो. याच्यामध्ये जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा नावाचं जैविक बुरशीनाशक आहे, त्याची पण आपण प्रक्रिया करा. किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करा की जेणेकरून याच्यामध्ये मर रोग येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा भाग जो आहे की याच्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. तर याच्यामध्ये खताच्या बाबतीत झालं विचार सांगायचं झालं तर याला जास्त खत लागत नाहीत. जिरायत जर असेल तर आपल्याला 40 किलो नत्र प्रति हेक्टर किंवा 15 ते 60 किलो स्फुरद जमिनीमध्ये जसं आपल्याला स्फुरद उपलब्ध आहे त्याप्रमाणे जास्तीत जास्त 60 किलो स्फुरद प्रति हेक्टरी आपण देऊ शकतो. किंवा 30 किलो पालाश प्रति हेक्टरी जे 40-30-30 किंवा 40-60-30 याप्रमाणे आपल्याला नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी द्यायचं आहे. शेणखत उपलब्ध असेल तर शेणखत आपण पेरणीपूर्वी जमिनीमध्ये मिक्स केलं पाहिजे, त्याचाही आपल्याला जास्त फायदा होतो. साधारणपणे महिन्यानंतर 1-20 किलो नत्राचा हप्ता आणि साधारणपणे 1.5 महिन्याने 1-20 किलो नत्राचा हप्ता जर आपण दिला तर त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी नत्राचाही फायदा चांगला होतो. त्याच्यामध्ये पिकाची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते. आता ह्याच्यामध्ये
सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे थोडंसं काही भागामध्ये याला झिंक जास्त लागतं, झिंकची कमतरता ज्या भागामध्ये आहे त्या ठिकाणी झिंक सल्फेट किंवा ज्या भागामध्ये फेरसची कमतरता आहे त्या ठिकाणी फेरस सल्फेट हे जमिनीमध्ये पेरणीबरोबर द्यायला पाहिजे. साधारणपणे 10 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो फेरस सल्फेट हे एका एकरामध्ये जर आपण जमिनीमध्ये पेरणी करून दिलं तर त्याचा फायदा या पिकामध्ये जास्त होतो, कारण झिंकची कमतरता हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. आता हे एरंडी पीक आपण लागवड केल्यानंतर साधारणपणे 2 महिन्यापर्यंत तणमुक्त ठेवलं पाहिजे, आणि मोठा पट्टा असल्यामुळे मधल्या ज्या सऱ्या आहेत त्या सऱ्या किंवा मधल्या जो काही पट्टा आहे त्याच्यामध्ये आपण कोळपणी करून किंवा पॉवर टिलरच्या साहाय्याने चाळणी करून आपण मधलं तण जर मारून टाकलं तर ते पीक तणमुक्त राहील. आणि पेरल्यानंतर उगवण्यापूर्वी एक आपण तणनाशक पेंडीमेथिलीन नावाचं जे तणनाशक आहे ते वापशावर पुढून पाठीमागे फवारणी करत आलं पाहिजे. त्याचाही फायदा जे काही उगवण्यापूर्वी किंवा उगवून येणारे जे तण आहेत ते मारण्यासाठी काम करू शकतो, तर हे पेंडीमेथिलीन आपण वापरलं पाहिजे. त्याचबरोबर याचं महत्वाचं भाग जो आहे ती पाण्याची उपलब्धता. आता समजा जिरायत भाग असेल तर त्या ठिकाणी पाणी नसेल तरी काही औषध उत्पादन येतं, साधारणपणे एका एकरामध्ये 5 ते 6 क्विंटल उत्पादन आपल्याला येतो. पण बागायत क्षेत्र आहे ज्या ठिकाणी फुलोरा अवस्था आहे किंवा फुलोरा भरण्याची जी अवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण काय म्हणजे तुरामध्ये दाणे भरण्याची जी अवस्था आहे त्यावेळी आपण जर 2 पाणी जर उपलब्ध असेल तर उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारे येतो. त्यामुळे या 2 अवस्थेमध्ये पाणी जर असेल आणि दिलं गेलं तर आपण जवळपास एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन घेतो. म्हणजे इतकं उत्पादन क्षमता असणारे हे जे पीक आहे हे आपण जर आपल्या भागामध्ये लावलं तर याचा फायदा आपल्याला एक नगदी पीक म्हणून येऊ शकतो. त्यामुळे या प्रकारचं आपण इरिगेटेड पद्धतीने पण किंवा आंतरपीक पद्धतीमध्ये खरीप लेट खरीप आणि रब्बीमध्ये जर आपण हे पीक लागवड केली तर आपल्याला दोन्ही फायदा होईल, आंतरपीक आणि हे मुख्य पीक या दोन्ही पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये फायदा होईल. याच्यामध्ये दुसरा एक फायदा एक दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की कीड आणि रोग याच्यामध्ये स्पोडोप्टेरा पाने खाणाऱ्या अळी किंवा पाने खाणाऱ्या अळी किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळी या दोन्ही अळींचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो, किंवा कॅप्सूल बोरर म्हणजे त्याच्या जे बोंड आहे त्या बोंडामध्ये येणारी अळी या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक उपाययोजना केली पाहिजे. त्याच्यामध्ये परजीवी कीटक जे आहेत ते आपण सोडावे, जसे की ट्रायफोग्रामा चिलोनिस नावाचं परभक्षी कीटक जो आहे त्याची जर अंडी आपण सोडली तर ही अंडी नष्ट करण्याचं काम जे मुख्य उपद्रव करणारे जे आपल्या किडी आहेत याची अंडी नष्ट करण्याचं काम हे ट्रायफोग्रामा चिलोनिस नावाचा परभक्षी कीटक करतो. किंवा जे केसाळ अळी असेल समजा किंवा स्पोडोप्टेरा असेल हे आपण हाताने गोळा करून नष्ट करू शकतो, रॉकेलच्या द्रावणामध्ये मारून टाकू शकतो. किंवा अगदीच जास्त प्रमाणामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव होत असेल तर त्यावेळी आपल्याला याच्यामध्ये कीटकनाशकाचे पण आपण फवारणी करावी. तर समजा कॅप्सूलमध्ये जर बोरर येत असेल त्याच्या अगोदर आपल्याला क्लोरोपायरीफॉस किंवा क्युनालफॉस या नावाची कीटकनाशकाची फवारणी करू शकतो, किंवा प्रोफेनोफॉस नावाचं जे कीटकनाशक आहे त्याची आपण फवारणी करू शकता. किंवा अगदी प्रादुर्भाव जास्तच असेल तर क्लोथॅलोनिलिप्रोल नावाचं जे कीटकनाशक आहे ते कमी प्रमाणात लागतं परंतु त्याचे रिझल्ट चांगल्या प्रकारेही मिळतात तर त्याची आपण फवारणी करू शकता. मर रोग येत असेल तर आपण बीज प्रक्रिया करतोच, पण विशेष करून रोगापेक्षा किडीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये थोडासा जास्त प्रमाणामध्ये येतो. आता तुम्हाला मला सांगायचं आहे की आपण गेल्या वर्षी काही भागामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेतले होते त्याचं काही फोटो मला तुम्हाला दाखवायला जास्त करून आवडेल. तर याच्यामध्ये एक हा तुमच्या समोर जो दिसतोय हा आमचे कराटी गावामध्ये बारामती तालुक्यातल्या एका शेतकऱ्याने हे पीक घेतलं होतं आणि आम्ही सरळ वाण दिला होता, याचं बियाणं ते शेतकरी उत्पादन करून काही शेतकऱ्यांना पुन्हा देत आहे. तर याच्यामध्ये पहिल्या पिकिंगमध्ये या प्रकारचे मोठे मोठे तुरी दिसतात आणि तर नंतरच्या दुसऱ्या पिकिंगमध्ये आपण पुन्हा दुसरे खालचे जे टर्सरी किंवा सेकंडरी जे काही तुरी आलेले याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. साधारणपणे 5.5 महिन्यापर्यंत हे पीक निघतं, परंतु जो मुख्य तुरा आहे हा आपण इथं पाहतोय या ठिकाणी हा मुख्य तुरा जो आहे हा याच्यामध्ये आपल्याला जास्त
उत्पादन देतो आणि मग सेकंडरी तुरे जे आहेत. तर अशा प्रकारे हा डीसीएस 516 पण आम्ही या वर्षीपासून लागवड करणार आहे. तर आमची अपेक्षा आहे की जसा हा यांच्या शेतामध्ये 12 क्विंटल उत्पादन जसं आम्हाला मिळालं तसा हा कदाचित 15 ते 20 क्विंटल उत्पादन देईल. पण हा आमचा पहिलाच प्रयोग जो होता त्या ठिकाणी आम्हाला या के वाबळे म्हणून जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये 12 क्विंटल उत्पादन आलं. तर हे अशा प्रकारचं आपण पीक आपल्या भागामध्ये पण घेऊ शकतो. यांना उत्पादन 12 क्विंटल आलं आणि जर तुम्ही मार्केट रेट बघितला तर 3500 ते 4200 रुपये प्रति क्विंटल मिळतो. जर 12 क्विंटल उत्पादन आलं आणि आपल्याला साधारणपणे 4000 रुपये ॲव्हरेज रेट मिळाला तर साधारणपणे 48000 रुपये याचं आपल्याला उत्पादन मिळतंय. तर हे अशा प्रकारचं हे आपण पीक नक्कीच घ्यायला पाहिजे. आंतरपिकामध्ये जर घ्यायचं असेल तर अशा प्रकारे आपण हे आंतरपिकाला घेऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही बघताय की भुईमुगाचे पीक आहे आणि भुईमुगामध्ये एरंडी आंतरपीक आहे. हे दोन्ही पिकं आपल्याला घेता येत आहेत. अशा प्रकारे आपण कांदा असेल उडीद मुग असेल किंवा कमी वाढणारे जे पिकं आहेत ते आपण आंतरपिकाला या एरंडीमध्ये घेऊ शकतो. त्याचं उत्पादन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घेणं शक्य होईल. तर साधारण 4.5 ते 5 महिन्यामध्ये हे पीक आपल्या हातामध्ये मिळणार आहे. त्यामुळं माझं आपणा सर्वांना विनंती राहील की आपण हे पीक जरूर करा. एक नगदी पीक म्हणून याच्याकडे आपण पहा. आणि काढणीच्या बाबतीत कोणाची शंका असेल तर काढणीमध्ये असं असतं की काढणी करताना हा तुरा हार्वेस्ट करायचा पहिल्यांदा, नंतर दुसरा हार्वेस्ट करायचा आणि काढल्यानंतर झोडून पण करता येतं. पण झोडून करण्यासाठी लेबर मिळत नाहीत. मग त्यासाठी आम्ही काही प्रोजेक्ट बेसमध्ये आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना याची मळणी मशीन पण दिली आहे. ते मळणी मशीन गुजरातमध्ये आम्ही उपलब्ध करून घेतली. गुजरातचे राजकोट भागामध्ये एक त्याचे मॅन्युफॅक्चरर आहेत. त्यांच्याकडून आम्ही साधारणपणे 40000 रुपयामध्ये आम्हाला हे मशीन जागापोच मिळालं आणि तासामध्ये साधारणपणे 5 क्विंटल आपण मळणी करतो. तर एक एकराची मळणी करायची असेल तर 2 ते 2.5 तास आपल्याला लागतात. त्यामुळे ते एक आपल्याला बघावं लागेल की आपल्याला मळणी मशीन पण उपलब्ध करून घ्यावं लागेल. आपल्या भागामध्ये जर क्षेत्र वाढत असेल तर छोटंसंच मळणी मशीन आहे, ते मळणी मशीन आपण आपल्यासाठी घेतलं पाहिजे की जेणेकरून त्याचं तुम्ही शेतकऱ्यांना हे एक ॲडिशनल व्यवसाय पण होऊ शकतो की मळणी व्यवसाय पण आपण त्याच्यापासून चालू करू शकतो. तर हे थोडक्यात एरंडी पिकाविषयी मार्गदर्शन मी आपल्याला केलेलं आहे. याविषयी कुणाला काही शंका असतील तरी आपण मला संपर्क करू शकता. तर या ठिकाणी माझ्या पाठीमागच्या बाजूला बोर्ड आहे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या आमच्या ॲड्रेसवर आपण संपर्क करा. तुमच्या काही शंका असतील त्याला आम्ही निश्चित उत्तर देऊ. धन्यवाद.